एकंदरीत या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता कमिशनने यावर काही निर्णय घेतले आहेत. सर्वप्रथम राज्यामध्ये जेवढी कारागृह आहेत त्या सगळ्या कारागृहामध्ये महिला कैद्यांची स्थिती काय आहे, त्यांच्या अडचणी काय आहेत, तिथं त्यांच्या राहण्याकरता त्यांना काय व्यवस्था केली जाते, त्यांच्या सुरक्षेकरता काय व्यवस्था आहे यावरचा सविस्तर अहवाल कमिशनने मागितलेला आहे आणि तो अहवाल आम्हाला त्वरित काही दिवसांमध्ये 15 दिवसांमध्ये त्यांनी आम्हाला सादर करावा असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. एकंदरीत आता जे सांगितलं आहे त्यांनी हे पण म्हटलं की साठेंनी हे सांगितलं होतं की त्यांना स्वतःला चौकशी अधिकारी म्हणून नेमलेलं आहे आणि त्या या प्रकरणाचा संपूर्णपणे तपास करत आहेत. माहिती घेणं चालू आहे, तपास करणं चालू आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. एक संयुक्त रिपोर्ट पण त्यांनी आमच्याकडे सबमिट केलेला आहे. परंतु जेव्हा अशा घटना राज्यामध्ये घडतात महिलांच्या बाबतीमध्ये त्यावेळेला अत्यंत महिलांच्या बाबतीमध्ये संवेदनशील तो विषय होतो आणि म्हणून लक्षात ठेवून राज्य महिला आयोगानं आपली स्वतःचं एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम फॉर्म करायचं ठरवलेलं आहे. ही एसआयटी कमिशनच्या अंतर्गत काम करेल. 3 जणांची ही कमिटी असेल. या कमिटीमध्ये रिटायर्ड हायकोर्ट जज असणार आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली ही कमिटी होईल. यासोबतच रिटायर्ड सनदी पोलीस अधिकारी या कमिटीमध्ये असतील. आणि तिसरी जी महत्वाची गोष्ट आहे की या कमिटीमध्ये एक महिला एनजीओ मेंबर असेल जी निपक्षपातीपणे या संपूर्ण विषयाला बघू